अवैध दारू बंदी संदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना शैला उफाळे दिंडोरी राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष यांचे निवेदन. निवेदनात म्हटले आहे की दिंडोरी पोलीस स्टेशन येथे तहसीलदार यांना मागील वर्षापासून अनेक वेळा निवेदन दिले आहे, परंतु कोणत्याही प्रकारची कार्यवाही त्या अवैध धंदा अथवा दारूबंदी दारूधंद्याविरोधात करण्यात आली नसून दारू विक्री करणारे यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. अनेक वेळा महिलांना जीव धोक्यात घालून त्यांना त्यांची दारू पकडण्याचा प्रयत्न केला व त्यांनी त्यांची दारू देखील पकडली, परंतु यावेळेस दारू विक्री करणाऱ्यांकडून महिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ देखील करण्यात आले आहे. अनेक वेळा मारहाणीच्या धमक्या देखील देण्यात आल्या आहे. परंतु अवैध धंदे बंद करावे, अवैध दारू बंद करावी अशी मागणी यावेळेस महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीच्या तालुक्यातील महिलांच्या वतीने शैला उपाडे तसेच त्यांच्या सोबतच्या महिलांच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळेस अनेक शेकडोच्या संख्येने महिला उपस्थित होत्या. नमस्कार, मी शैला सुनील उपाडे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष. आज इथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेतकरी आक्रोश मोर्चा या निमित्ताने माझ्या दिंडोरी तालुक्यातल्या आदिवासी महिला यांना मी आज आपले जयंत पाटील साहेब यांना निवेदन देण्यासाठी इथे आलेली होती. कारण दिंडोरी तालुक्यामध्ये आम्ही आज एक वर्षापासून या दिंडोरी पोलीस स्टेशनला अनेक वेळा या महिलांच्या अनेक समस्या मांडल्या, अनेक वेळा दारूबंदीचे आम्ही त्यांना निवेदनं दिली, परंतु काही तात्पुरती स्वरूपात ते दारूबंदी करता आणि त्यांच्यावर छोटी मोठी केस करून परत त्यांना परत दारू विक्री करण्यास ते म्हणजे तयार करतात आणि आम्हाला इकडे सांगतात की तुम्ही दारूचे बाग धरून ठेवा आणि आम्ही येतो. आणि आम्ही जर दारूचे बाग धरले तर ते लोक इतके गुंड आहेत की ते या महिलांवर अटॅक करतात आणि ह्यांना सांगतात की तुम्ही जर आमच्या आड आल्या तर आम्ही तुम्हाला जीवे मारण्याशिवाय राहणार नाही. तर आज आपण बघतो आहे की आपलं सरकार हे महिलांसाठी अनेक म्हणजे त्यांच्यासाठी अनेक योजना आणत आहे आणि या महिलांना कसे न्याय मिळावे याच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. परंतु आपण बघितलं की आज दिंडोरी तालुक्यामध्ये खूप मोठा अवैध धंदा चालू आहे, सगळीकडे दारू विक्री चालू आहे, गुटखा विक्री चालू आहे, परंतु इथे कोणत्याही या सरकारचं लक्ष नाही आहे. आणि आपल्या या आदिवासी महिला आज त्यांच्या घरामध्ये त्यांचे कर्ते पुरुष आणि त्यांची शाळेत जाणारी जी मंडळी आहे ती दारूच्या व्यसनी गेलेली आहे, यांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहे. म्हणून या महिला आज यांचा काम धंदा सोडून इथे ते आपले जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत दादा पाटील यांना भेटायला आल्या आणि त्यांच्याकडे आपली व्यथा मांडली की दादा आमच्या गावामध्ये दारूबंदी झाली पाहिजे, अन्यथा आमचे कुटुंब उद्ध्वस्त होतील, आमचे जे नवरे आहेत ते व्यसनाच्या अधीन होत आहे, लोक त्यांना घरी आणून दारू पाजत आहे आणि आम्हाला ते मारायला लावत आहे. म्हणजे आमच्या जालखेड गावात अक्षरशः ग्रामपंचायत असून सुद्धा ते लोक सुद्धा या लोकांना मुभा देत आहे. त्यांच्या कानावर आम्ही अनेक वेळा सांगितलं की तुम्ही या गावातली दारूबंदी करा. हे महिला अनेक वेळा त्या लोकांकडे गेल्या, निवडून आलेल्या सरपंचांकडे गेल्या, अनेक वेळा ठराव झाले, परंतु या गावातली जी अवैध दारू आहे ती काही बंद होत नाही. आणि जर आता या चाचडगावमधल्या सुद्धा आज महिला आलेल्या आहे, या सुद्धा अनेक वर्षापासून या दारूबंदीच्या विळख्यात अटकलेले आहे, यांचे लहान लहान मुलं या व्यसनाच्या अधीन होत आहे. म्हणून या महिला कुठेतरी आज माझ्याकडे आलेल्या आहे. मी दारूबंदी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहे आणि या महिलांसाठी मी आज इथे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत दादा यांच्याकडे आली आणि त्यांच्याकडे निवेदन दिलं. आणि आम्ही त्यांच्याकडे एकच अपेक्षा केली की दादा आमच्या तालुक्यामध्ये दारूबंदी झाली पाहिजे आणि आमचे जे उद्ध्वस्त झालेले कुटुंब आहे ते आम्ही परत आमचं संसाराला लागलो पाहिजे. आणि कुठेतरी आपण या गोष्टीकडे लक्ष देऊन या तालुक्यातली दारूबंदी झाली पाहिजे. आणि ही दारूबंदी जर झाली नाही तर येत्या 8 दिवसात आम्ही दिंडोरीतील तहसील कचेरी समोर आम्ही आंदोलन करणार, रास्ता रोको करणार. आणि आम्ही अशी बी आमच्या कुटुंब